काल आलेला एका मोहळच्या आणि सोलापूरच्या पोपटाला बहुतेक माहित नाही, आज या आनंदाच्या अतिशय उत्साहाच्या सोहळ्यात मी त्याच्यावरती त्या ठिकाणी बोलणार नाही। उद्यापासून भालके काय चीज आहे त्याला दाखवतो की महाराष्ट्र में धन की कमी नहीं है, महाराष्ट्र में मन की कमी है। मेरे पिताजी का नाम भी सर भारत है और मुझे इस पार्टी से जुड़े हुए मेरे पिताजी के पास आ रहा हो ऐसा मुझे लग रहा है साहब। देशाची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या या पंढरपूरच्या नगरीमध्ये इतिहासात बंधूंनो पहिल्यांदा एका राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण आपलं मंत्रिमंडळ आमदार खासदार हे आपल्या ब्रह्मांड नायक विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात आणि म्हणून मोठ्या आवाजाने एकदा आपण त्या पंढरीनाथ महाराजाचा सर्वप्रथम जयघोष करूया। बोला पुंडलिक हरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। या पक्ष प्रवेश सोहळा आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि देशातल्या भविष्यातल्या शेतकऱ्यांचे तारणहार आदरणीय के चंद्रशेखर जी राव, मंचावर उपस्थित आदरणीय शंकर अण्णा, आदरणीय माणिकरावजी कदम साहेब, मंचावर उपस्थित माझी आई, या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील उपस्थित सर्व सन्माननीय आजीमाजी नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व आजीमाजी सदस्य, मंचावर उपस्थित आदरणीय नानांच्या पासून खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व वडीलधारी मंडळी, आदरणीय साहेबांच्या बरोबर आलेले तेलंगणाहून सर्व आदरणीय सन्माननीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार, सर्व आमदार, या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातून उपस्थित ज्यांचा कायमस्वरूपी पाठीशी आशीर्वाद राहतो ती मायबाप जनता, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, पहिल्या भेटीमध्ये मी आदरणीय साहेबांना भेटल्यानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय केसीआर साहेब शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी ज्या पोटतिडकीनं काम करू इच्छित आहेत त्यासाठी साहेबांना विनंती केली की साहेब आपण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारा पांडुरंग जो युग विठ्ठलावर त्या ठिकाणी उभा आहे आणि या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्या ठिकाणी विनम्रतेने नतमस्तक होण्यासाठी येत आहेत आणि साहेब आपण देखील आमच्या पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या वतीनं विनंती आहे की साहेब आपण देखील दर्शनाला या। साहेबांनी सांगितलं जरूर सोचेंगे, नंतर एक आठवड्यामधून फोन आला की मी एकटा येणार नाही तर राज्याचं सगळं मंत्रिमंडळ खासदार आमदार घेऊन त्या ठिकाणी या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतोय आणि या आपल्या विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी की महाराष्ट्र असेल संपूर्ण देशात शेतकऱ्याचं बळीचं राज्य त्या ठिकाणी येऊ दे। ज्या शेतकऱ्यासाठी ज्या काही आदरणीय साहेबांनी तेलंगणा राज्यामध्ये योजना बंधून त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत, हा महाराष्ट्रातला शेतकरी गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी या योजना आपल्या भागात व्हाव्यात या मायबाप सरकारकडे त्या ठिकाणी मागणं करतंय, परंतु किती योजना त्या ठिकाणी पूर्ण झाल्या हे आपल्या सर्वांना बंधून त्या ठिकाणी माहित आहे।
मी साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी सांगितलं एक राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब आपल्याला वेळ देऊन सांगतायत की माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना 24 तास बंधूंनो त्या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये लाईट फ्री आहे उच्च त्या ठिकाणी क्वालिटीची लाईट शेतीच्या कामासाठी त्या ठिकाणी लाईट फ्री आहे पाणीपट्टीच्या बाबतीत शेतकऱ्यांना आधार आहे त्याचबरोबर जे आपण हंगामाला लागवड करतो कोणी ऊस लावेल किंवा कोणतेही पीक त्या ठिकाणी वर्षात घ्या त्या लागवडीच्यासाठी दोन हंगामात करणार असाल तर 5-5 हजार रुपये आणि एका हंगामात करणार असाल तर कुठल्याही एकराची अट नाही आपल्या एखाद्या शेतकऱ्याला जर 10 एकर त्या ठिकाणी लागवड करायची असेल तर त्याच्या खात्यावरती एक रकमी बंधूंनो 10 जवळजवळ 1 लाख रुपयाची रक्कम सरकारच्याकडून शेतकऱ्यांना दिली जाते अरे एखादा शेतकरी दुर्दैवी अपघाती मृत्यू पडला मृत्युमुखी पडला दुर्दैवाने कुठली घटना घडली तर त्या सगळ्या शेतकऱ्यांचं बंधूंनो विमा उतरवण्याचं काम मायबाप सरकार म्हणून आदरणीय केसीआर साहेबांच्याकडून तेलंगणामध्ये झालंय आणि म्हणून तिथल्या एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवी कुठली घटना घडल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या नॉमिनीला त्या ठिकाणी 5 लाख रुपयाची रक्कम 10 दिवसाच्या आत बंधूंनो शेतकऱ्यांना दिली जाते साध्यातल्या साधा नांगरापासून ट्रॅक्टरपर्यंत जे शेती अवजारं लागतात ती फक्त 10% रक्कम भरून शेतकऱ्याला आधार देण्याची भूमिका आदरणीय केसीआर साहेब त्या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये करतायत आणि म्हणून 2014 ला निर्माण झालेलं हे राज्य 2014 ला ज्यावेळी राज्य निर्माण झालं त्यावेळी आत्महत्या असतील शेतकऱ्यांना पिण्याचं त्या ठिकाणी पाणी असेल किंवा शेतीच्या पाण्याच्या बाबतीत त्या राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना वणवण भटकावं लागत होतं परंतु प्रबळ इच्छाशक्ती असल्यानंतर माणूस त्या ठिकाणी झपाटून लोक सर्वसामान्यांच्यासाठी काम केल्यानंतर कशा पद्धतीनं काम उभा करू शकतो ते आदरणीय केसीआर साहेबांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे कारण बंधूंनो सगळ्या बाबतीत आज आपण एकीकडे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे मी कुठल्या पक्षावरती कोणत्या नेत्यावरती या दरम्यान टीका करणार नाही कुणाचंही सरकार येऊ द्या इथला सर या ठिकाणी शेतकरी किंवा शेतकऱ्याची जात आपल्या मायबाप सरकारकडे बंधूंनो फक्त काय मागती आहे दिवसा 8 तास लाईट आम्हाला द्या म्हणून या सरकारकडे मागती आहे कारण रात्री अपरात्री लाईट आल्यानंतर दार धरण्याचं काम असेल किंवा शेतीच्या कुठल्याही कामासाठी असेल किंवा रात्री अपरात्री मोटर जरी चालू करायला जात असताना अनेक शेतकऱ्यांना दुर्दैवी अपघाती त्या ठिकाणी सर्पदंश असेल किंवा अनेक समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जात आहे आणि म्हणून हे या सरकारकडं 8 तास आपण लाईट मागतोय तर त्या ठिकाणी हे सरकार देऊ शकत नाही आणि मात्र दुसरीकडं जे 9 वर्षापूर्वी स्थापन झालेलं तेलंगणा सरकार या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी योजना आहे बंधूंनो शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाचा त्या ठिकाणी सोहळा असेल तर त्या शेतकऱ्यांनी 7-12 उतारा आणि त्या ठिकाणी मुलीच्या लग्नाची जर पत्रिका सरकारकडे दिली ज्या सरकारकडे मायबाप सरकार म्हणून आपण बघतो तर सरकारकडून त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 1,01,116 रुपयाची रक्कम त्या मुलीच्या वडिलाला त्या ठिकाणी आधार म्हणून देण्याची भूमिका आदरणीय केसीआर साहेबांच्याकडून होती आहे दलित समाजाच्या आपल्या बांधवासाठी त्या ठिकाणी व्यवसाय असेल कोणतंही काम करण्यासाठी 10 लाख रुपयाची रक्कम शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी दिली जाते आहे यातली एक जरी योजना या आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारकडून होत असेल तर आम्ही म्हणेल ते ऐकण्याची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि म्हणून आदरणीय केसीआर साहेब महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर बंधूंनो पहिल्यांदा सांगितलं मोठ्या अंतकरणपूर्वक आदरणीय साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र में धन की कमी नाही आहे महाराष्ट्र में मन की कमी आहे इच्छाशक्तीची कमी आहे लोकांच्या बाबत त्या ठिकाणी प्रेमाची आपुलकीची कमी आहे आणि म्हणून या गोष्टी शेतकऱ्यांच्यासाठी जर दिल्या असत्या तर महाराष्ट्र बंधूंनो खूप पुढे त्या ठिकाणी गेला असता परंतु करण्याची कुठलीही त्या ठिकाणी योजना नाही या उलट या राज्यात आदरणीय केसीआर साहेब आल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षानं असेल किंवा नेत्यांनी या ठिकाणी पुढे येऊन सांगावं की आम्ही या योजना या इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी देतोय आम्ही परत महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाही एवढ्या पद्धतीचा विश्वास इथल्या राजकारणी व्यक्तींना किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना बंधूंनो त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या बाबतीत इथून पुढच्या काळात
भविष्यात शेतकऱ्यांच्या जातीसाठी आपल्याला क्रांती करण्याची गरज आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळात आपकी बार किसान सरकार म्हणून त्या ठिकाणी नारा दिल्याशिवाय आपल्या आपल्या आयुष्याचं आपल्या भविष्याचं त्या ठिकाणी सोनं होणार नाही आणि म्हणून या पंढरपूरमध्ये आगमन झाल्यानंतर या ब्रह्मांडनायकाच्या नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या अंतकरणपूर्वक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय बंधूंनो आपल्या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात आदरणीय स्वर्गीय आमदार भारत नाना यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनता हात माझा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून काम करत असताना या सगळ्या लोकांना विश्वासात घेत असताना बंधूंनो त्या ठिकाणी जनतेने सुद्धा इथल्या मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद प्रेम सहकार्य पाठिंबा पाठीशी देण्याचं काम 9, 14, 19 आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण दाखवून दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्यानंतर सुद्धा जनभावनेचा आदर करून बंधूंनो या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या भविष्यासाठी आपल्याला बीआरएस भारत राष्ट्र समितीच्या या पार्टीमध्ये आदरणीय केशर साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात आपल्याला जनक्रांती उभारावी लागेल. शेतकऱ्यांच्यासाठी दीनदलितांच्यासाठी बहुजन समाजासाठी आपल्याला भविष्यात रस्त्यावरती जरी यायची वेळ आली तरी त्या ठिकाणी उतरण्यासाठी आपल्या शेतकऱ्याच्या जातीसाठी बळीराजासाठी त्या ठिकाणी भविष्यात काम करण्याची बंधूंनो गरज आलेली आहे. आज हा पक्ष प्रवेश सोहळा होतोय अनेक त्या ठिकाणी अनेक पक्षाच्या अनेक नेतेमंडळीची टीका टिप्पणी आपण बघितली. कुणी माझ्यावरती कुणी बीआरएस पार्टीवरती सर टीका टिप्पणी की ही तेलंगणामध्ये असलेली पार्टी आहे महाराष्ट्रात कशा पद्धतीने काम करू शकतो हा भगीरथ त्या ठिकाणी भविष्यात पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या कोणत्याही योजना कोणत्याही समस्या कशा पद्धतीने सोडवू शकतो पण त्या बोलणाऱ्या नेत्याला आणि त्या ठिकाणी टीका करणाऱ्या व्यक्तींना माहित नाही की या पंढरीच्या पांडुरंगाचं आणि तिकडं आराध्य दैवत असणाऱ्या बालाजीचं पिढ्यानपिढ्या अनेक वर्षापासूनचं संबंध आहेत. अरे कधी देवानी जात पात गट तट पक्ष पार्टी पंत भेद न बघता जो चरणी त्या ठिकाणी येईल त्या व्यक्तीला मनोभावी सेवा आणि आशीर्वाद देण्याचं काम केलं त्या पिढ्यानपिढ्याचे ऋणानबंधनाचे संबंध कधी त्या ठिकाणी पक्षी असेल भाषा असेल याच्या पलीकडे जाऊन ज्या शेतकऱ्यांच्यासाठी आत्मीयतेनं साहेब काम करतायत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात हे अशक्य काम नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल बहुजन समाजाच्या बाबतीत असेल आणि म्हणून मग 35 गावच्या योजनेच्या बाबतीतली योजना असेल साहेब हमारी उपसा सिंचन की एक योजना आहे जो 35 गाव की त्या वो खेती की पाणी की समस्या आहे और दूसरी बात जो लिंगायत समाज नहीं बहुजन समाज को प्यार का समानता का संदेश देने वाले महात्मा बसवेश्वर उनके जीवन में कम से कम 13 साल का वास्तव मेरे चुनाव क्षेत्र मंगलवेढ़ा में उनका बसवेश्वर जी का रहा है आणि म्हणून आपण त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा त्या ठिकाणी देश लेवलचं स्मारक व्हावं म्हणून आदरणीय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. साहेबाप दर्शन के लिए आए जो विठ्ठल मंदिर के नजदीक दर्शन के लिए करते समय 15-15, 20-20 लाख के भाविक की भीड़ हर साल हर महीने इधर आती रहती है. उनके लिए एक बड़े हॉस्पिटल की भी इधर सुविधा नहीं है. महाराष्ट्र नहीं देश के सभी जगहों से सर इधर बड़े विनम्रता से नतमस्तक होने के लिए भाविक वारकरी बंधु इधर आती है. म्हणून आपल्या आतून त्या ठिकाणी भविष्यात या मतदारसंघाच्या कामासाठी भविष्यातल्या विकास कामांच्यासाठी रस्त्यावरती उतरण्याची त्या ठिकाणी आम्हाला गरज आहे आम्हाला वेळ आहे आणि म्हणून काल आलेला एका मोहोळच्या आणि सोलापूरच्या पोपटाला बहुतेक माहित नाही तो बोलका पोपट खूप बोलून गेला. आज या आनंदाच्या अतिशय उत्साहाच्या सोहळ्यात मी त्याच्यावरती त्या ठिकाणी बोलणार नाही. उद्यापासून भालके काय चीज आहे त्याला दाखवतो आणि म्हणून साहब मेरे पिताजी भी आखरी सांस तक क्या कमाया तो उन्होंने साहब ये आखरी ये आपको दिख रही है जनता उनका प्यार उनका आशीर्वाद कमाया है
और उनके आशीर्वाद के तौर पे पिछली दो साल से मैं इधर लड़ रहा हूं, क्योंकि पिताजी के गुजर जाने के बाद जिन पार्टियों के ऊपर, जिन नेताओं के ऊपर मैंने विश्वास रखा, जब पिताजी के गुजर जाने के बाद मेरे परिवार पे, मेरे चुनाव क्षेत्र में उन्होंने ज्यादा ध्यान देने की जरूरत थी, लेकिन उन्होंने मुकर के सभी जगह पे मुझे उस टाइम कोई भी उधर मदद नहीं करने के, जो ये इन लोगों ने, इन नेता के, क्योंकि उनके मन में मन ही नहीं है सर। इसलिए आप जैसे किसानों के नेता के पीछे ये महाराष्ट्र का किसान पूरी ताकत से एकजुट होके वज्रमुट करके आपके साथ खड़ा होगा, इसमें मेरे मन में कोई भी चिंता नहीं है। आणि म्हणून साहेब आपल्या आशीर्वादाची गरज आहे। अण्णांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सुरुवात आहे, या पश्चिम महाराष्ट्रातला एक तालुका देखील असा सोडणार नाही साहेब। आपण दिल ती जबाबदारी त्या ठिकाणी त्या लोकांच्या पुढे जाऊन या लोकांना विश्वासात घेऊन, कारण शेतकऱ्यांच्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे बळीराजाचा नांगर त्या ठिकाणी दिसल्यानंतर एक सुद्धा शेतकरी बाजूला जाणार नाही, हा ठाम विश्वास मनामध्ये आहे। आणि म्हणून त्याच विश्वासानं आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी तुमच्या उपस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानं, परवानगीनं या भारत राष्ट्र समितीमध्ये पक्ष प्रवेश करतोय। आणि म्हणून या पक्षाचं सुद्धा नाव भारत, जे देशाचं प्रतीक आहे, आणि माझ्या मेरे पिताजी का नाम भी सर भारत है, और मुझे इस पार्टी से जुड़े हुए मेरे पिताजी के पास आ रहा हूं, ऐसा मुझे लग रहा है साहब। और म्हणून आपके छत्र छाया में भविष्य में काम करते समय आपका आशीर्वाद मेरे सर के ऊपर बने रहे, इतनी आपसे मैं दुआ करता हूं। आणि इथं उपस्थित असणाऱ्या मायबाप जनतेला ज्या पद्धतीनं तुम्ही 2009, 2014, 2019 आणि वडिलांच्या जाण्यानंतर, नानांच्या जाण्यानंतर देखील मायेची सावली धरण्याचं काम केलं आणि 1,05,717 मताधिक्यानं आशीर्वाद दिला, 3600 मतांनी माझा पराभव झालाय, उदार अंतकरणाने पराभव स्वीकारला, परंतु भविष्यात लढण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या ताकदीची, तुमच्या त्या ठिकाणी सहकार्य प्रेमाची त्या ठिकाणी गरज आहे। आणि म्हणून तुमच्या प्रेमाच्या खातीर जगाचा कोणताही वेगळा माणूस त्या ठिकाणी लढायला आला तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी हा भारत बालक्याचा पट्टा, हा भारत बालक्याचा बछडा त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरेल, एवढंच अभिवचन या इथल्या शेतकरी समाजांना, इथल्या वडीलधाऱ्यांना, इथल्या प्रमुखांना, बंधूंना देतो। आणि ह्या ज्या योजना आहेत, ह्या आपल्या मतदारसंघाच्या योजना आज जे सांगतायत की भगीरथ भालके तेलंगणामध्ये जाऊन कशा पद्धतीनं ह्या योजना सोडवणार आहेत, अरे काम करायचं झालं तर कुठल्या शाब्दिक पक्षी असेल किंवा कोणत्या राज्य त्या ठिकाणी आडवं येणार नाही, इच्छाशक्ती असेल तर अहमदाबादपेक्षा त्या ठिकाणी हैदराबाद जवळ आहे। आणि म्हणून हैदराबाद जवळ असल्यामुळं मनात आणलं तर कोणतीही गोष्ट होऊ शकते, हे भविष्य काळात कामातून त्या ठिकाणी दाखवून देऊया। आणि म्हणून इथं जरी प्रतिनिधिक स्वरूपात असले तरी इथं पंढरपूरचे सर्व माझे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सदस्य असतील, इथं उपस्थित आपल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी बाबा असतील, बसवराज्य असतील, वडीलधारी मार्गदर्शक सुरेशजी कोळेकर असतील, मुरलीधरजी दत्तू असतील, वडीलधारी मार्गदर्शक नानांच्या नंतर रामभाऊजी वाकडे असतील, किंवा असंख्य वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद डोक्यावरती घेऊनच हा उद्याच्या यशासाठी आणि लढ्यासाठी आणि शेतकऱ्याच्या क्रांतीसाठी तुमचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी सामोरं जातोय। आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या, एवढंच अंतपूर्वक आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि थोडक्या आपल्या 3 दिवसातल्या नियोजनानं आपण बहुसंख्येनं या ठिकाणी जमलात, त्याबद्दल अंतकरणपूर्वक आपल्या सर्वांचं मी मनापासून हात जोडून त्या ठिकाणी आपले सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि तेलंगावून आलेल्या सर्व आदरणीय KCR साहेब, सर्व मंत्रिमंडळ, सर्व खासदार, सर्व आमदार यांचं मनापासून, अंतकरणापासून, ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या त्या या नगरीमध्ये अंतकरणपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरास।